नमस्कार, मी कुशल मुडे, असोसिएट प्रोफेसर आणि सहसचिव नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन. आज मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून उच्च शिक्षणाशी निगडीत एका विषयावरती मी आपणाशी संवाद साधणार आहे. यामध्ये मी क्रमशः चार व्हिडिओच्या माध्यमातून आपणा समवेत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय असा आहे की नुकताच 31 मे 2020 रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी जो उच्च शिक्षण क्षेत्रात अंतिम सत्राच्या विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. हा निर्णय जाहीर होताच राज्यात काही संघटनांकडून व काही राजकीय पक्षांकडून समाज माध्यमातून व प्रसार माध्यमातून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर जी अनिश्चितता संपली होती ती अनिश्चितता संपताच एक नवीन संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. तो संभ्रम संपणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत जी की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याला धरून असेल, युजीसीच्या मार्गदर्शक तत्वाला धरून असेल, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांना धरून असेल. आपण या अगोदर हा जो निर्णय जाहीर झाला हा काही आकस्मिक जाहीर झालेला निर्णय नाहीये. आपण एक पार्श्वभूमी समजून घेऊया उच्च शिक्षण क्षेत्राची. उच्च शिक्षण क्षेत्रात भारत देशामध्ये साधारणतः 3.5 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मार्च आणि एप्रिल हा महिना उच्च शिक्षण क्षेत्रात परीक्षांचा कालावधी म्हणूनच गणला जातो. पण 2020 हे वर्ष त्याला जरा अपवाद ठरले. अपवाद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोविड-19 ह्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओनी ज्या सुरक्षित उपाययोजना संबंध देशांना ज्या दिल्या होत्या त्याच सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा करावी हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या सूचनांनुसार युजीसी आणि एआयसीटीच्या माध्यमातून संबंध महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये आणि राज्य सरकारांना ते परिपत्रक 17 मार्च 2020 रोजी जाहीर केले आणि त्या सुरक्षिततेच्या उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याची एक तयारी सगळ्या स्तरावरती सुरू होती. परंतु कोविड-19 वाढता प्रादुर्भाव बघता आपल्या देशात लॉकडाऊन जाहीर झाले आणि परीक्षा ज्या सुरू होत्या त्या रद्द झाल्या. जे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले होते त्याही परीक्षा होऊ शकल्या नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एका केंद्रीय समितीचे गठन केले जी समिती अभ्यास करणार होती परीक्षांच्या नियोजनाची कोविड-19 पार्श्वभूमीवर व येणाऱ्या 2020-21 ह्या शैक्षणिक सत्राच्या पुनर्रचनेची. कारण हा विषय खूप महत्वाचा होता, संबंध देशाशी संबंधित हा विषय होता, त्याच्यात सगळे राज्य सरकारशी संबंधित होता, सगळ्या विद्यार्थ्यांशी संबंधित होता. त्याच्यामुळे हा समितीचा एक अहवाल जो आहे तो 29 एप्रिल 2020 रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला त्या समितीने सादर केला. हा अहवाल केंद्र सरकारने त्यांच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माध्यमातून जाहीर सुद्धा केला आणि त्याला अनुसरूनच विद्यापीठ अनुदान आयोगाने 30 एप्रिल 2020 रोजी भारतातील संबंध विद्यापीठांमध्ये सगळ्या राज्य सरकारांना हा निर्णय योग्य त्या अंमलबजावणीसाठी पाठवला. आता ह्या निर्णयामध्ये ह्या शिफारसीमध्ये काय शिफारस होती कोविड-19 पार्श्वभूमीवर की इंटरमिडिएट सेमिस्टर ज्या सगळ्या अभ्यासक्रमांच्या होत्या मग त्यात एआयसीटी आणि युजीसीचे मॅक्सिमम विद्यार्थी. आपण सध्या बार कौन्सिल आणि मेडिकल कौन्सिलचा हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया. आपण आज जी चर्चा करतोय तो एआयसीटीशी निगडीत आणि युजीसीशी निगडीत जे मॅक्सिमम विद्यार्थी आहे त्यांच्या संदर्भातला आपण विचार करतोय. तर हा विचार करताना जेव्हा युजीसीने सगळ्या मार्गदर्शक सूचना ह्या समितीच्या अहवालाप्रमाणे पाठवल्या त्याच्यात इंटरमिडिएट सेमिस्टर ह्या रद्द करून सरासरीच्या आधारावर गुणदान केले जाईल व त्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल अशा सूचना त्याच्यामध्ये होत्या. ह्या उपाययोजना बघता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत राज्यपालांशी चर्चा करून आपल्या अकृषी विद्यापीठांचे 4 कुलगुरू व तंत्रशिक्षणचे संचालक व उच्च शिक्षणचे संचालक अशी 6 सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीने सुद्धा राज्य सरकारला व राज्यपालांना 6 मे 2020 रोजी हा अहवाल सादर केला. त्याच्या सुद्धा तरतुदी ज्या होत्या शिफारसी ज्या होत्या त्या केंद्रीय समितीशी सुसंगत अशाच होत्या.
त्याच्यामध्ये सुद्धा हे जाहीर करण्यात आलं की सगळ्याच अभ्यासक्रमांचे विद्यापीठाशी निगडीत सगळ्या अभ्यासक्रमांचे जे इंटरमिडिएट सेमिस्टर आहे त्या परीक्षा रद्द करण्यात येईल, त्यांना सरासरीच्या आधारे गुणदान केले जाईल, त्यांचे निकाल जाहीर होतील. परंतु अंतिम सत्रात जे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षा ह्या जुलैमध्ये घेण्यात येईल. याला अनुसरून दिनांक 8 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी 8 मे 2020 रोजी एक निर्णय जाहीर केला ह्या समितीच्या शिफारशीनुसार की इंटरमिडिएट सेमिस्टर ह्या रद्द करण्यात येत आहे, सरासरीच्या आधारावरती त्यांना गुणदान केले जाणार आहे व अंतिम सत्राच्या परीक्षा ह्या जुलैमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात येईल व हे नियोजन करताना परत एकदा जून महिन्यामध्ये रिव्ह्यू घ्यावा लागेल की त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका संभवणार नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा सुद्धा त्याच्यामध्ये संदर्भ देण्यात आला होता. परंतु संबंध देशात महाराष्ट्रात कोविड-19 पार्श्वभूमी बघता, त्याचा प्रादुर्भाव बघता 31 मे 2020 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी अंतिम सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. खरं तर 8 मेला जेव्हा निर्णय जाहीर झाला त्याच्यामुळे समाज माध्यमातून आणि इतरही राजकीय पक्षांकडून ह्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थी सुद्धा निश्चिंत झाले इंटरमिडिएट सत्राचे. परंतु यावेळेस मात्र उलटच झालं. अंतिम सत्रांचा परीक्षा रद्द केल्यानंतर समाज माध्यमातून आणि काही राजकीय पक्षांनी आणि विविध काही संघटनांनी असा संभ्रम निर्माण केला, अशी बाजू मांडली जे कुठेही तर्कसंगत नाही की ह्या पदव्याचं भवितव्यच धोक्यात येऊ शकतं. आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, मनुष्यबळ विकास मंत्रालयांची मार्गदर्शक तत्वे, विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्वे आणि एआयसीटीईची पण मार्गदर्शक तत्वे जर अभ्यासली तर याला आपल्याला एक स्पष्ट गोष्ट जाणवते की अंतिम सत्र असू द्यात की पहिलं सत्र असू द्या की त्याचं इंटरमिडिएट सत्र असू द्या, प्रत्येक सत्राला हे सारखंच महत्व आहे. जर विरोध जर व्हायचाच असता तर 8 मेचा जो निर्णय जाहीर झाला, केंद्रीय समितीचा जो निर्णय जाहीर झाला त्यावेळेसच व्हायला पाहिजे होता. कारण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सगळ्या तज्ञांना हे माहिती आहे की सगळे सत्र हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि आता जो मुद्दा उपस्थित केला जातो की यांच्या डिग्र्यांना यांच्या ज्या पदव्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, तर या जर प्रॉब्लेम जर यायचा झाला तर अजून 2 वर्ष प्रॉब्लेम येऊ शकतो ज्या बॅचेस पुढे निघणार आहे, कारण त्यांचं पण एक सत्रांची परीक्षा रद्द झालेली आहे. असं काहीही नाहीये, विद्यापीठ कायद्यामध्ये युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सगळ्या सत्रांना हे सारखंच महत्व आहे. याच्याशी निगडीत राज्याशी निगडीत अकृषी विद्यापीठ आहे, तसेच केंद्र सरकारशी निगडीत सुद्धा आयआयटीज आहे, एनआयटीज आहे, केंद्रीय विद्यापीठे आहे. सगळ्या स्तरावर ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये विचारमंथन सुरू आहे आणि कुठेही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेईल अशी परिस्थिती नाही. परंतु समाज माध्यमातून एक बाजू जी पुढे येते की यांच्या डिग्र्या कोरोनाग्रस्त ग्रॅज्युएट होईल, कोरोना ग्रॅज्युएट्स म्हणून संबोधतील, हा जो विषय आहे की याच्यात विद्यार्थी हा जो आहे हा भरडला जातोय असं प्राथमिक दिसत आहे. त्याच्यामुळे असं व्हायला नको, कारण विरोध जर व्हायचा असता तर जो 8 मेला जो निर्णय जाहीर झाला इंटरमिडिएट सत्राचा त्यावेळेस विरोध नाही आणि अंतिम सत्राचा निर्णय जाहीर झाल्याबरोबर जो विरोध होतो तर हा काही जाणीवपूर्वक याच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होतो की काय अशी शंका उपस्थित होते. त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबूया आणि अंतिम सत्राचा परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो MHRDच्या धोरणाशी कसा सुसंगत आहे त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओत चर्चा करूया. नमस्कार.